नमस्कार, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते भावा क्रिएशनच्या माझ्या या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्ल मंगळसूत्राची अजून एक डिझाईन शिकणार आहोत। या अगोदरही मी पर्ल मंगळसूत्राची एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्यांच्यासाठी आय बटनमध्ये मी नक्की सजेशन देईन, तिथे जाऊन तो तुम्ही बघू शकता। आजची जी आपली मंगळसूत्राची डिझाईन आहे ही दिसायलाही आणि करायलाही अगदी सोपी आहे। तुम्हाला नक्की हा माझा व्हिडिओ आवडेल। तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की एक लाईक करा। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून असेच भेटत राहू। तर चला शिकूया आजचा नवीन दागिना। पर्ल मंगळसूत्रासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागेल ते आधी आपण पहिलं बघून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 18 इंच लांबीचा असा रेडी मंगळसूत्राचा सर लागेल। बॉल पिन्स लागतील, 3 mm साईजचे पर्ल्स लागतील, 4 mm साईजचे पर्ल्स लागतील, 6 mm साईजचे पर्ल्स लागतील, तसेच 3 mm साईजचे रेड आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल्स लागतील। आपल्याला हा 18 इंचाचा असल्याकारणाने मागे हुक एंड कडी लागेल आणि हुक कडी अडकवण्यासाठी आपल्याला अशा जंप रिंग्स लागतील। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो 18 इंचाचा सर आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला जंप रिंग अडकून घ्यायची आहे। तर त्यासाठी ही जी जंप रिंग आहे ती आपण अशी अपवर्ड साईडला ओपन केली आहे आणि मग हा जो लूप आहे मंगळसूत्राचा त्यामध्ये आपण टाकून ती क्लोज करून घेऊ। अशी आपण यातमध्ये टाकून घेतली आहे आणि ह्या जंप रिंगमध्ये आपल्याला हुक जे आहे ते अडकून घ्यायचं आहे। तसंच आपण दुसऱ्या साईडला ह्या रिंगमध्ये, एका साईडला आपण ह्या रिंगमध्ये हुक अडकून घेतलं आहे, तसंच ही जी कडी आहे ती आपण दुसऱ्या बाजूला अडकून घेऊ। असं आपण एका साईडला हुक आणि एका साईडला कडी अडकून घेतली आहे। हुक कडी मंगळसूत्राच्या चैनमध्ये लॉक करून झाल्यानंतर एक जी बॉल पिन आहे ती आपल्याला सेंटरला कट करायची आहे आणि इथे आहे पर्ल आणि क्रिस्टलच्या लॉरियल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी ह्या अर्ध्या बॉलपिनमध्ये मी एक 3 mm पर्ल टाकला आणि त्यानंतर हे इथे पकडून आपण अगदी जेवढं आपल्याला छोटा आणि नाजूक करता येईल तेवढा लूप आपण इथे करून ही एक अशी पर्लची लॉरियल तयार केली आणि एक्सेस जो वायरचा पोर्शन आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे। आणि ह्या अशाच पद्धतीने पर्लचे आपल्याला 10 आणि रेड आणि ग्रीन क्रिस्टल जे आहेत त्याच्या 10-10 अशा प्रत्येकाच्या 10-10 आपल्याला लॉरियल करून घ्यायचे आहेत, ज्या मी ऑलरेडी इथे करून ठेवले आहेत। हे झाल्यानंतर आपल्याला एक पूर्ण बॉलपिन घ्यायची आहे आणि पूर्ण बॉलपिनचा वरचा जो बॉल आहे तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। हा कट केल्यानंतर ह्या बॉलपिनमध्ये एक आपण 4 mm पर्ल टाकणार आहोत आणि ह्या जो सर आहे याचा एक्झॅक्टली सेंटर आपल्याला काढायचं आहे। आणि या सेंटरचा 2 बीडच्या मध्ये हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये ही बॉल पिन आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीने असं। आणि मग ह्याच बॉल पिनमध्ये 6 mm एक पर्ल टाकायचा आहे। हे मंगळसूत्राचा सर मध्ये राहील 4 mm आणि 6 mm। हे टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला एक ह्याच बॉल पिनमध्ये रेड कलरच्या क्रिस्टलची एक लॉरियल, एक पर्ल आणि एक ग्रीन असे 3 लॉरियल ह्याच बॉलपिनच्या एंडला आपल्याला टाकून घ्यायचे हे अशा पद्धतीने। हे टाकल्यानंतर राऊंड नोज प्लायरने हे 3 लॉरियल एका साईडला ठेवायचे आणि एक्झॅक्टली ह्या इथे आपल्याला जी राऊंड नोज प्लायर आहे ती पकडायची आहे। इथे बिलकुलही आपल्याला गॅप ठेवायची नाही आहे, हे इथे ह्या इथे कुठेही गॅप असतं का म्हणे एकदम टाईट असलं पाहिजे। आणि हे 3 लॉरियल्स असे आतमध्ये घेऊन इथे ह्या पर्ल आणि राऊंड नोज प्लायरच्या भोवती इथे लूप करायचं आहे की जेणेकरून
ह्या इथे 3 ते 4 फेरे मारायचे आहेत, की जेणेकरून हे जे लॉरियल आहेत ते व्यवस्थित फिट होतील. आणि मग एक्सेस जे आहे ती एक्सेस वायर इथे कट करून टाकायची. हे आपण एक्झॅक्टली ह्या सराच्या सेंटरला केलं, एक्झॅक्टली सेंटरला केलं आहे. असेच ह्या साईडला आपल्याला 4 आणि ह्या साईडला 4 असे टोटल आपल्याला 9 पीस करून घ्यायचे. तर त्यासाठी अजून एक आपण बॉल पिन घेऊ. त्याच्या एका एंडला 4 mm पर्ल टाकून दुसरं जे आपण करणार आहोत, तर त्यासाठी हा जो 4 mm पर्ल आहे हा वरच्या बाजूला पाहिजे आणि 6 mm खालच्या साईडला. तर ते करण्यासाठी हा जो आहे एक लूप सोडून आपल्याला ह्या लूपमध्ये इथे हा पर्ल टाकायचा आहे. आणि मग सेम प्रोसिजर जी आहे रिपीट करायची. इथे 6 mm खाली पर्ल टाकून 3 लॉरियल टाकून इथेही सेम प्रोसिजर रिपीट करणार आहोत. तीन ते चार फेरे मारून या ठिकाणी एक्सेसची वायर आहे ती कट करायची. इथे हा असा दुसरा लूप फिट होतो. हे अशा पद्धतीने आपल्याला टोटल 9 जे पर्ल्स आहेत ते ह्या पूर्ण मंगळसूत्राच्या मध्ये आपल्याला एक एक जो लूप आहे तो सोडून ह्या साईडला 4 आणि ह्या साईडला 4 असे टोटल 9 आपल्याला टाकून घ्यायचे. इथे हे असे 9 च्या 9 पर्ल आपण दोन्ही बाजूला टाकून घेतलेत. तर ह्या ठिकाणी हे आपलं असं सुंदर मंगळसूत्र पर्ल विथ लॉरियल्स इथे हे पूर्ण होतं. हे आपण इथे सिंगल लाईन मंगळसूत्रामध्ये केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर इथून तुम्ही डबल लाईन पण यूज करू शकता, पण ज्या ठिकाणी आपण इथे पेंडंट बनवणार आहोत त्या ठिकाणीच सिंगल लाईनसरच इथे आपल्याला यूज करायचं आहे. इथे हे पर्ल मंगळसूत्राची अजून एक अशी सुंदर डिझाईन आपली तयार होते. हे जे मंगळसूत्र आहे हे करण्याची एकदम सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवली इथे. जिथे मी पर्ल वापरले आहेत त्या ठिकाणी तुम्ही गोल्डन बीड्स किंवा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे बीड्स यूज करून हे मंगळसूत्र तुम्ही बनवू शकता. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की एक लाईक करा. या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून असेच भेटत राहू. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.